करत आहोत उद्योग. उद्योगामध्ये एक नवीन असा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत की या उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणजे काय. हे जे उद्योग वाढीस लागतात वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे उद्योग वाढीस लागतात त्या उद्योगांचं त्या उद्योग ज्या भागात वाढीस लागलेला आहे त्या भागातील लोकांशी समाजाशी काही देणं लागतं त्यालाच त्या ठिकाणी सामाजिक दायित्व असे म्हणतात. तर उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने सामाजिक तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती म्हणजेच त्या उद्योगाचं सामाजिक दायित्व होय. म्हणजे सामाजिक तसेच पर्यावरण संतुलनासाठी उद्योजकाने अथवा उद्योग समूहाने केलेली कृती म्हणजेच उद्योगांचे सामाजिक दायित्व ठरते. तर बालमित्रांनो, सामाजिक दायित्व म्हणजे काय तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. तर या ठिकाणी समाजाप्रती जबाबदारी, त्या परिसरातील समाजाप्रती त्या उद्योगाची जबाबदारी असते, तसेच सामाजिक बांधिलकी असते. यातून समाजातील गरजू व्यक्ती अथवा गरजू संस्थांना मदत करून समाज हितोपयोगी कार्य करणे अपेक्षित असतं. आणि या उद्योगांनी समाजासाठी असे समाज उपयोगी कार्य करावे अशी शासनाची अपेक्षा असते. त्यामध्ये 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमावणारे जे उद्योग आहेत अशा उद्योगांकडून शासनाने अशी अपेक्षा धरलेली आहे की त्यांनी आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम ही समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी अशी शासनाची या मोठ्या उद्योगांकडून अपेक्षा आहे. म्हणजे पहा, ज्या उद्योग समूहाला अथवा उद्योगाला 5 कोटीपेक्षा जास्त नफा होतो त्या नफ्यामधून 2% रक्कम ही समाज हितासाठी समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी अशी शासनाची अपेक्षा आहे. मग कशासाठी खर्च करावी, काय काय अपेक्षा आहेत, या उद्योगांनी कोणकोणत्या क्षेत्रावर खर्च करावा समाजासाठी, तर शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे, म्हणजे शाळांना त्या ठिकाणी वेगवेगळं साहित्य पुरवणे, इमारती बांधून देणे, मूलभूत गोष्टी, पाण्याची सोय, वीज अशा सुविधा पुरवणे, तसेच आरोग्यविषयक सुविधा पुरवणे. उद्योगाच्या त्या परिसरातील समाजाला आरोग्यविषयक काही सुविधा पुरवणे, गाव अथवा त्या विभागाचा विकास करणे, तसेच निराधार व्यक्तींसाठी केंद्रे चालवणे, निराधार व्यक्तीच्या केंद्रांना मदत करणे. त्याचप्रमाणे पर्यावरणीय विकास, म्हणजे त्या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी त्या प्रदेशामध्ये त्या भागामध्ये वृक्षारोपणासारख्या कार्यांना मदत करणे, त्या ठिकाणी वृक्षारोपण घडून आणणे अशा प्रकारचे कार्य या उद्योगांनी आपल्या नफ्यातून करावे अशी शासनाची अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे अनेक उद्योजक उद्योग समूह समाज उपयोगी असे कार्य करतात. म्हणून मग हे जे कार्य करताना हे उद्योजक उद्योग समूह जो खर्च करतात त्या खर्चावर शासन त्यांना करामध्ये सवलत देतं. म्हणजे जो कर भरावा लागतो त्यामध्ये जर उद्योजकाने उद्योग समूहाने जर समाज उपयोगी कार्य केलं तर त्याला कर सवलत मिळते. अशा प्रकारे बालमित्रांनो, उद्योगांचे सामाजिक दायित्व हा भाग आपण समजावून घेतला.